एसटी बसच्या 70% महिला कंडक्टर्सचा गर्भपात झाल्याचं धक्कादायक सर्वेक्षण पुढे आलंय. ज्यांनी हे सर्वेक्षण केलं त्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी. महाराष्ट्रातील सामान्य प्रवाशांना सुखकर प्रवास देणाऱ्या महिला वाहकांचा प्रवास मात्र अत्यंत दुःखकर होतोय. अत्यंत धक्कादायक अहवाल असा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने समोर आणला आहे. आपल्यासमोर सोबत आहेत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे. मॅडम, नेमकं आपण काय अहवाल तयार केला होता आणि त्यामधनं काय समोर आलेलं आहे? महाराष्ट्र एस टी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये ज्या महिला काही काम करत आहेत 4,500 त्यांचं प्रमाण आहे आणि त्यामधून आम्ही जो सर्वे केला 400 महिलांचा त्याच्यामधून काही महिलांचे जे गर्भपात झालेले आहेत त्याबद्दल आम्ही गर्भपात झालेल्या महिलांचं जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो आणि प्रश्नावलीच्या माध्यमातून हे महिला माहिती आम्ही संकलित केलेली आहे आणि त्यावेळेस आम्हाला आढळून आलं की खूप महिला ह्या गर्भपाताला सामोऱ्या जात आहेत आणि त्याचं जर आम्ही एक टक्केवारी काढलं तर आज 62% महिला या गर्भपाताला सामोरे जात आहेत. 400 महिलांचा आम्ही जो सर्वे केला होता त्याच्यापैकी ज्या महिलांनी गर्भधारणा केली होती आणि त्या गर्भधारणा केलेल्या महिलांपैकी किती जणींनी डेस्क जॉब मागितला आणि किती जणींना तो दिला गेला आणि नाही दिल्यानंतर त्याच्यातले किती जणींचे गर्भपात झाले या सगळ्याचा जो आम्ही एक सर्वे केला त्याचं अनालिसिस केलं त्याच्यावरून जो आमच्याकडे माहिती आली ती 62% आहे आणि माझं म्हणणं एकच आहे की या अनुषंगाने महिला वाहकांवर जो अन्याय होतो म्हणजे खरं तर प्रत्येक स्त्रीला म्हणजे आमच्याकडे नरेंद्र मोदी म्हणतात बेटी बचाओ बेटी बढाओ. मित्र म्हणते बेटीच काय भ्रणामध्ये माझ्या जे काही असेल मुलगा असो अथवा मुलगी असो तो वाचलाच पाहिजे आणि माझ्या एका प्रत्येक स्त्रीला आपल्या मुलाला जन्म देण्याचा अधिकार आहे त्या अधिकारापासून कुठलेच महिला वाहक वंचित होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे. आपण जो अहवाल तयार केलेला आहे आता पुढचं पाऊल काय असणार आहे आपल्या संघटनेचं? संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहोत त्यांना निवेदन सादर करणार आहोत की या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करावा आणि या महिला वाहकांना डेस्क जॉब देण्यात यावा त्यांनी गर्भधारणा केल्यापासून त्या प्रसूती रजेवर जाईपर्यंत. पण जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि याच्यासोबत इतर जे महिला कामगारांचे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये पण आम्ही एक नजीकच्या काळामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये एक हल्लाबोल टाईप आंदोलन छेडणार आहोत ज्याच्यामध्ये प्रशासनाच्या दारामध्ये जाऊन आम्ही सर्व महिला महाराष्ट्रातल्या एकत्र येऊन अगदी म्हणजे बोंबाबोंब टाईप म्हणजे आता खरं हा शब्द मला म्हणायला पण अवघड वाटतं परंतु त्याच्याशिवाय प्रशासनाच्या कानामध्ये आमचा आवाज येणार नाही म्हणून आम्हाला तो आवाज कुठेतरी आमचा रेज करावा लागणार आहे. रिस्पेक्ट टू कंडक्टर रिस्पेक्ट टू वुमेन वर्कर हे आमचं एक ब्रीदवाक्य आहे आणि स्टॉप द व्हायलन्स की हिंसाही थांबली पाहिजे. महिलांचा बसमध्ये छळ होत असेल किंवा काही बाबी आहेत बाकी विश्रांतीगृहासारख्या बाबी आहेत प्रतिनिधित्व महिलांना द्यावं त्यांच्या मीटिंग घ्याव्यात आणि त्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत प्रशासनाने स्वतंत्र बैठका घेऊन प्रश्न निकाली काढाव्यात अशा आमच्या त्याच्यामध्ये मागणं आहे. अत्यंत धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. तात्काळ रिलीफ म्हणून परिवहन खात्यानं काय निर्णय घ्यायला सरकारनं मुख्यमंत्र्यांनी काय याच्यात दखल घ्यायला हवी? माझं म्हणणं एकच आहे की त्यांनी महिलांच्या गरोदर महिलांच्या बाबतीत तातडीने पावले उचलावीत त्यांना गर्भधारणा केल्यापासून प्रसूती रजेवर जाईपर्यंत किमान 2 महिने बैठक काम द्यावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे की महिला कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये मध्यवर्ती कार्यालय पातळीवर आणि डेपो पातळीवर पण स्वतंत्र बैठका घेण्यात याव्या आणि त्यांच्या प्रश्नाचं निराकरण करण्यात यावं. कॅमेरामन विनोद कळसकरसह सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.